शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर वाघचौरे। आज आपल्याला कांदा पिकाच्या नर्सरीपासून ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकाची संपूर्ण माहिती द्यावी असा व्हिडिओ टाकावा अशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून हा व्हिडिओ जो आहे मी आज देत आहे। शेतकरी बंधूंनो, मी आता एक एकर कांदा पीक करणारा शेतकरी जे आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ देत आहे। मग आता एक एकर कांदा पीक घेणारा जो शेतकरी आहे त्यांनी सुरुवात जी आहे नर्सरीपासून करायला पाहिजे। मग आता कांद्याची नर्सरी स्वतः करण्यासाठी साधारणतः 4 किलो बी शेतकरी शेतामध्ये टाकतात। माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 2.5 किलो बियाण्यामध्ये सुद्धा 1 एकर क्षेत्र लागवड होते, परंतु आपल्याला 4 किलो बी टाकावं लागतं। याचं कारण असं आहे की बियाणं टाकल्यानंतर 40 ते 50% रोपाची मर होते आणि 40 ते 50% रोपाची मर झाल्यानंतर ते 2 किलोचं बियाणं जे आहे शेतातलं पुन्हा लागवडीसाठी येतं। मग इथं आपल्याला विजय मिळवला पाहिजे, म्हणजे आपल्याला पूर्ण आहे ना 4 किलो बी टाकल्यानंतर आपलं लागवड क्षेत्र 1 एकर होऊन ते उरलं पाहिजे, एखाद्याचा बिगा 1 एकर लागलं पाहिजे असं नियोजन आपल्याला नर्सरीमध्येच करावं लागेल। आता याच्यामध्ये चांगली निचरा असणारी जमीन कांद्याच्या रोपासाठी निवडा। आपल्याकडे जर शक्य नसेल तर कोणाला ते करायला द्या। नर्सरी करताना सगळ्यात महत्वाचं बीज प्रक्रिया करून नर्सरी करा। रोपासाठी जमल्यास 4 किलो बियाला 5 गुंठे क्षेत्राची निवड करा। त्या 5 गुंठे क्षेत्रामध्ये 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि चांगलं शेणखत टाकलेलं पाहिजे। देखळं वगैरे सगळं फोडून मस्त गादी वाफे तयार करा आणि या गादी वाफ्यांमध्ये रोपाची लागवड करा। रोपाची लागवड झाल्यानंतर 10-12 दिवसामध्ये रोप बरोबर असं वरती दिसायला लागत आणि रोप वरती दिसायला लागलं की पाऊस चालू होतो। आता सध्या पाऊस चालू आहे, शेतकऱ्यांनी रोपं टाकली, रोपामध्ये पाणी साचलं आणि पाणी साचलं म्हणून रोप वाढते। म्हणजे नर्सरी करण्यासाठीचे जे पॅरामीटर जे आहे जे ज्या शेतकऱ्याने ते फॉलो केले नाही अशा शेतकऱ्यांना इथे अडचण झाली। आणि म्हणून ज्या शेतामध्ये पाणी साचून राहतं अशा शेतामध्ये नर्सरी घेऊ नका। पाण्याचा निचरा झाला पाहिजे, पाणी निघून गेलं पाहिजे, शेताला चर काढली पाहिजे आणि असं सगळं नियोजन केल्यानंतर अशा ठिकाणी जी आहे आपली नर्सरी आपण केली पाहिजे। आता 12 दिवसाचं रोप झालेलं आहे आणि 12 दिवसाचं रोप झाल्यानंतर 15 लिटरचा जो पंप आहे त्याच्यामध्ये 50 मिली रिप्लेस आणि 50 मिली नायट्रोबॅक हे मिश्रण करून तुम्ही अशी फवारणी करा की ती रोपाच्या मुळापर्यंत पाणी गेलं। ही पहिली फवारणी झाल्यानंतर 18 ते 20 दिवसाचं रोप ज्यावं होईल त्याला तुम्ही सिलिकॉन पंपाला 50 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घ्या। त्याच्यामध्ये 50 ते 60 ग्रॅम डिसिजन टाका आणि एक फवारणी घ्या। साधारणतः 21-22 दिवसाचं झालं की तणनाशक आपण मारतो। 0.5 मिली ऑक्सिफ्लोरोफिन हे तणनाशक आणि त्याच्यामध्ये आयनेक्स झिंक हे 15 लिटरसाठी 5 मिली घ्या आणि त्याची फवारणी करा। किंवा सिलिकॉन सुपर 50 ग्रॅम पंपाला घ्या आणि त्याच्यामध्ये ऑक्सिफ्लोरोफिन 15 लिटरला 7 मिली घ्या, याची फवारणी द्या। याची फवारणी दिल्यानंतर तणाचा बंदोबस्त होईल आणि साधारणतः रोप 40 दिवसाचा अवस्था येईल। मग 35 ते 40-45 दिवसापर्यंत गरज असेल तर नायट्रोबॅक आणि स्वेलबॅक प्रत्येकी पंपाला 50-50 मिली घ्या, त्याची फवारणी करा। त्याची फवारणी केल्यानंतर रोप गाठ बांधायला सुरुवात करी आणि साधारणतः 45 दिवसामध्ये रोप जे आहे हिरवगार लसलशीत लागवडीला येईल। आता नर्सरी नंतर प्लांटेशन हा महत्वाचा टर्न आपल्याला जे आहे
कांड्यामध्ये असतो. आणि मग प्लांटेशनमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, जोपर्यंत 35 दिवसाचा आपलं रोप झालेला आहे म्हणजे आता आपल्याला 10-12 दिवसात लागवड करायची आहे, तर आपल्या शेतामध्ये जर तण असेल तर त्या तणाचा बंदोबस्त करा, तण नष्ट मारून ते आधीच साफ करून टाका, चांगली मशागत करा, उभी आडवी नांगरट काय करायची ते करून घ्या, कल्टिवेटर करायचं असेल तर ते करून घ्या. आणि शक्यतो सध्या सरी पद्धतीने जो लागवडीचा कांदा केला जातो त्या पद्धतीने लागवड करा. ज्या शेतकऱ्याचं 1 एकर क्षेत्र आहे त्यांनी असं समजायचं की आपलं 1.25 एकर पर्यंत आपण लागवड केली आहे. अंडुलेशन असतं नाही का, असा वारंवार असतो. अशी जर जमीन असेल तर तिची मोजली लांबी आपण तर समजा 1 फूट भरत असेल, असं जर असेल तर ते साधारणतः 1.25 फूट भरतं, म्हणजे असे वर्म होणार आहे तर असं क्षेत्र तुमचं वाढत जाणार. मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे ड्रीप असेल, ड्रीपच्या पद्धतीने तुम्ही पाणी द्या, किंवा ड्रीप नसेल तर लागवड करून स्प्रिंकलरने एकदा पाणी द्या, किंवा जे काही तुमची वॉटरिंग सिस्टीम असेल त्या पद्धतीने काम करा. साधारणत 6 इंच x 6 इंच अंतरावरती कांदा लागवड करा. आता 6 x 7 म्हणजे साधारणतः एवढा, आणि एवढ्या अंतरावर तुम्ही कांदा लावा बरोबर. असा म्हणजे ओळीचं अंतर जे आहे 6 x 6 ठेवा, 6 x 6 असं जर नियोजन केलं तर बरोबर आपल्याला एक चांगलं स्पेसिंग येतं आणि कांद्याची क्वालिटी, कांद्याचा मोठा आकार होण्यासाठी, त्याला मुळांचा विस्तार होण्यासाठी जेवढी काय जागा पाहिजे तेवढी जागा त्याच्यामध्ये मिळते. अशा पद्धतीने प्लांटेशन करा. प्लांटेशन व्यवस्थित झालं, रोपं सेट झाले की साधारणतः NPK बॅक्टेरियाची जी आहे पहिली फवारणी आपण करायला पाहिजे. म्हणजे लागवड झालं का आंबवणीच्या पाण्याला लगेच NPK म्हणजे बायो रिलीज अश्वमेधचं जे आहे तर त्याची एक फवारणी करायची. आणि जर जास्त पाऊस चालू आहे, रोप सड होण्याची शक्यता आहे, तर बायो रिलीज आणि रिप्लेस 200 लिटर पाण्याला 500-500 मिली दोन्ही घ्या, त्याची एक फवारणी करा आंबवणीच्या पाण्याला, तुमचे रोप सेट होतील आणि मग तिथं थांबू शकते. त्याच्यानंतर खतांचं नियोजन जे आहे कांदा पिकासाठी, एकदम सिलेक्टिव्ह खतांची गरज असते आणि खूप कमी प्रमाणामध्ये खतं लागतात. आता तुम्ही बायो फर्टिलायझरचा वापर करताय, ऑर्गॅनिक मॅन्युअरिंग तुम्ही केलेलं असेल, किंवा सोयाबीनचे जर रानं असतील तर नायट्रोजन खताची तुम्हाला त्या कांद्याला गरजच पडत नाही. तुम्ही नायट्रोबॅट जे मारलं तर त्याच्यामध्ये त्याची नायट्रोजनची रिक्वायरमेंट फुलफिल होते. मग आता फर्टिलायझर नियोजन करत असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे. बरेच शेतकरी NPK फर्टिलायझर देतो परंतु मायक्रोन्युट्रिएंट फर्टिलायझर जे आहे ते देण्यावर त्यांचा भर नसतो. आणि मग नेमकं काय होतं की कांदा जो आहे त्याला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जर काही राहिल्या तर तो टिकाऊ पद्धतीचा कांदा तयार होत नाही, किंवा तो जास्त काळ मार्केटला लांब पाठवू शकत नाही. सडण्याचं प्रमाण जे आहे हे जे आहे फर्टिलायझर मॅनेजमेंटमध्ये गडबड झाली तर होते. म्हणजे कमी खत जर झालं तर उत्पादन घटतं, जास्त खत जर झालं तर अजून उत्पादन घटतं. म्हणजे काय होतं की कांद्यामध्ये रोगच एवढा असतो तर ते कांदे रोगाला बळी पडून त्याचं उत्पादन घटतं आणि उत्पादन शेतकऱ्याला लागतं. म्हणून सुयोग्य फर्टिलायझरचं नियोजन करणं शेतकऱ्याने खूप गरजेचं आहे. आणि म्हणून साधारणतः 1 एकर क्षेत्रासाठी 2 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट सुरुवातीला टाकायला पाहिजे आणि मिरिट ऑफ पोटॅश जे आहे त्याची 1 गोणी म्हणजे अशा 3 गोण्या ह्या. त्याच्यामध्ये बायोसिलिकॉन जे आहे ते 10 किलो एकरी टाकायला पाहिजे. बस हा बेसल 15 दिवसाच्या दरम्यानचा डोस किंवा 15 दिवसापर्यंत हे खत टाकून गेले पाहिजे लागवडीपासून. बेसल डोसला टाकले तर वेलनगुड, परंतु हे 15 दिवसापर्यंत हे खत पडून गेले की नंतर मग तुमचं 15 ते 20 दिवसामध्ये तणनाशक मारून जायला पाहिजे. आता कांद्याच्या रोपामध्ये ऑक्सिफ्लोरोफेन सारखं तणनाशक 0.5 मिलीने
प्रति लिटरने जर रिझल्ट देत असेल तर कांद्याच्या लागवडीमध्ये सुद्धा ते अर्धा मिलीनेच काम करतं आणि म्हणून योग्य वेळी 20 दिवसाच्या आत तणनाशकाचा वापर आपण करू शकतो. किंवा लागवड करतानाच पेंडेमेथिलीन जे आहे 5 मिली प्रमाण घेऊन त्याची जमिनीवर फवारणी करा, लागवड करा, तण उतरतच नाही. तर अशा पद्धतीने तण नियोजन करा. परंतु उभ्या पिकामध्ये जेव्हा तणनाशक आपण मारतो ऑक्सिक्लोरोक्विन, तर त्याच्यामध्ये सिलिकॉनचा वापर जर आपण केलेला असेल, सिलिकॉन सुपर 2 लिटर पाण्याला 500 ग्रॅम आणि 100 मिली जे आहे ऑक्सिक्लोरोक्विन हे जर तणनाशक आपण वापरलेलं असेल तर तुमच्या 1 लक्षातील की तण हे मेलेलं असेल, कांद्यावर दुष्परिणाम झालेला नसणार आहे आणि कांद्याची प्रतिकार शक्ती टिकून राहून कांदा हा वाढीला हिरवागार राहतो आणि वाढतच राहतो. म्हणजे फर्टिलायझर मॅनेजमेंट सुरुवातीचं हे झाल्यानंतर साधारणतः 1 महिन्याचे कांदे झाले की त्याला नायट्रोबॅक्ट 2 लिटर पाण्याला 500 मिली आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिसिजन तुम्ही घेऊ शकता 2 लिटर पाण्याला 600 ग्रॅम याची एक तुम्ही पहिली फवारणी द्या. याची फवारणी दिल्यानंतर हिरवगार हे रोप राहणार आहे आणि एकसारखे कांदे सगळीकडे तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. रोगाचं प्रमाण खूप नगण्य असेल. जर थ्रिप्स तुम्हाला जाणवत असतील तर 200 लिटर पाण्याला 400 मिली कॉन्टॅक्ट अश्वमेधचा तर कॉन्टॅक्ट जे बॉटॅनिकल इन्सेक्टिसाइड आलेले विषमुक्त तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. 200 लिटरला ते 400 मिली टाका. कोणताही तुमच्या पिकावर दुष्परिणाम होणार नाही आहे आणि कीड रोग जे आहे त्याचं व्यवस्थापन होणार आहे, वीड मॅनेजमेंट होणार आहे. फर्टिलायझरचं तुम्ही एक डोस दिलेला आहे आणि साधारणतः महिना जे आहे 1 महिन्याचे कांदे झाले तर त्यावेळेला तुम्ही परत 19 19 19 असेल किंवा 15 15 15 खत असेल, साधारणतः 2 वन जे आहे तुम्हाला ते द्यायचे आहे 1 महिन्याच्या स्टेजला. आणि हे सगळे खतं जे आहे हे टाकून झाले आणि तुमच्याकडं जर ड्रीप असेल आणि ड्रीपमधून व्हेंचुरीने तुम्ही देत असाल खते तर त्याच्यामध्ये अश्वमेधचा सपोर्ट जे आहे 1-4 ते 5 लिटर तुम्ही द्या. 2 करून द्या, 1 महिन्यानी आणि 1.5 ते 2 महिन्यानी अशा अवस्थेमध्ये 2 करून तुम्ही द्या. हे दिल्यानंतर कांदा सडण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे, कांदा पोसल्याचं प्रमाण वाढणार आहे आणि कांदा रोगाला बळी पडण्याचं प्रमाण कमी होणार आहे. तर याच्यामुळं कांद्याची क्वालिटी सुद्धा वाढणार आहे, कपडा वाढेल त्याला आणि चांगल्या पद्धतीचं कांद्याचं पोषणाचं कार्य चालू होईल. फर्टिलायझर पार्ट संपलेला आहे, वीड्स मॅनेजमेंट पार्ट संपलेला आहे आणि याच्यानंतर पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. सुरुवातीच्या अवस्थेत आपण रोपाला व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. प्राथमिक 1 महिन्यापर्यंतचं सुद्धा पेस्ट मॅनेजमेंटचं नियोजन मी तुम्हाला सांगितलं. आता साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचे कांदे ही महत्वाची एक अवस्था आहे. तर याच्यामध्ये 200 लिटर पाण्याला 600 ग्रॅम डिसिजन आणि 500 ग्रॅम सिलिकॉन याची एक फवारणी आपल्या कांदा पिकामध्ये झालेली पाहिजे. त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट 200 लिटर पाण्याला 400 मिली हे इन्सेक्टिसाइड आपण वापरायला पाहिजे. याची फवारणी झाल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यापर्यंत शक्यतो 2 ते 2.5 महिन्यामध्येच ही स्टेज जर वाटली तुम्हाला तर 200 लिटर पाण्याला 500 मिली तो बायोसिक्युरिटी आणि 500 मिली सुडोएफ आणि बायोटॉक्झिन 200 लिटर पाण्याला 500 याच्यामध्ये टाकायची. ही पूर्ण जैविक फवारणी, याच्यामध्ये बुरशी, बॅक्टेरिया आणि रसशोषक कीड ह्या तिनांचाही बंदोबस्त 2 महिन्याच्या पिकामध्ये होतो. आणि त्याच्यानंतर शेवटची फवारणी आपल्याला 1.5 ते 3 महिन्याचा कांदा जेव्हा होईल तेव्हा आपल्याला करायची आहे ती गुणवत्ता मॅनेजमेंटसाठी. आणि त्याच्यामध्ये 200 लिटर पाण्याला स्वेलबॅट 500 मिली घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर कॅल्फिल 200 लिटर पाण्याला 500 मिली घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गरज असेल रसशोषक कीडीची तर कॉन्टॅक्ट 200 लिटर पाण्याला 400 मिली घ्यायचं आहे आणि ही फवारणी आपण घ्यायची. ही फवारणी घेतल्यामुळं
कांदा मोठा होण्यासाठी मदत होणार आहे. एक सारखा कांदा जो आहे काढायला येईल, कांदा कपडा चांगला धरेल, त्याच्यावर करपा बुरशी बॅक्टेरिया याचा प्रादुर्भाव राहणार नाहीये. आणि अशा पद्धतीचं पेस्ट मॅनेजमेंट डिसीज मॅनेजमेंट हे कांद्याचं झालेलं आहे. आता कांदा काढण्याची अवस्था, आता कांदा काढण्याची अवस्था म्हणजे काय, 70% पात पडायला सुरुवात झाली की शेवटचं पाणी द्यातानाच आपण पोच पाणी द्यायचं आपल्याला. म्हणजे कुठंतरी एखाद दोन ठिकाणी कांद्याची पात पडायला लागली की आता ते पोच पाणीच आपल्याला द्यायचंय. आणि पोच पाणी दिल्यानंतर 70-80% पात पडते. आणि 70-80% पात पडली की मग त्याच्यानंतर आपण कोणतंही पाणी पिकाला द्यायचं नाहीये आणि कांदे काढायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने कांद्याचं व्यवस्थापन आपण करू शकता. आणि हमखास त्याच्यामधून 200 ते 225 क्विंटल उत्पादन जे आहे तो ह्या पद्धतीने घेऊ शकता. त्याच्यामुळं तंतोतंत ह्या पद्धतीने जर नियोजन केलं तर कांद्याचं उत्पादन जे आहे हमखास निघेल, रोगमुक्त कांदा विषमुक्त कांदा हा राहील. आणि कांदा पिकामध्ये जेवढे रसायनं कमी तेवढा टिकाऊ क्षमता त्याची वाढणार आहे. आणि आत्ता ह्या व्हिडिओमध्ये ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत याच्याप्रमाणे शेड्यूल तुम्ही तयार करा आणि त्या कांद्याचं उत्पादन विषमुक्त घ्या आणि विषमुक्त कांदा म्हणून त्याला विका. निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या हंगामामध्ये कांदा पिकापासून भरघोस उत्पादन मिळण्याशिवाय राहणार नाही. अश्वमेधच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांपर्यंत डेसिकेटर हे उत्पादन आपण पोहोचवलेलं आहे. नायट्रोपॅक जे आहे, कांदा खराब होण्याचं प्रमाण कशामुळे होतं, जास्त प्रमाणामध्ये युरिया वापरला की होतं, जास्त प्रमाणात युरिया वापरला की जास्त प्रमाणात करपा येतो, जास्त प्रमाणात करपा आला की उत्पादन घटतं. मग कांदा पिकाला गरज किती आहे नायट्रोजनची आणि ती गरज ठरवण्यासाठी अश्वमेधचं नायट्रोबॅक हे उत्पादन आपण लॉन्च केलेलं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला कांदा पिकाची सुधारणा वाटत नाही तेव्हा नायट्रोबॅकची तुम्ही फवारणी घ्या. निश्चितपणे नायट्रोजनचं नैसर्गिक नियंत्रण त्याच्यामध्ये होणार आहे आणि पिकावर दुष्परिणाम होणार नाही आणि आपलं उत्पादन जे आहे रोगमुक्त विषमुक्त येईल, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. धन्यवाद.